बीड कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक या निवडणुकीसाठी जयदत्त क्षीरसागर विरुद्ध सर्व पक्ष असा सामना होताना दिसतोय. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाई सुरू झालेली आहे. बीड कृषी उत्पन्न बाजार समितीवर अनेक दशके वर्चस्व राखणाऱ्या माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या पॅनल विरोधात सर्व पक्ष असा सामना बीडमध्ये रंगलाय. बीड कृषी उत्पन्न बाजार वर क्षीरसागर यांचं 30 वर्षापासून एक हाती राज्य आहे. त्यामुळे जयदत्त यांचे पुतण्या आमदार संदीप क्षीरसागर यांनी या निवडणुकीत भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उद्धव गट शिवसेना शिंदे गट शिवसंग्राम आणि शेतकरी संघटना यांना एकत्र करून जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव करण्याचा निर्धार केलाय. या संदर्भात जयदत्त क्षीरसागर यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे यांनी, पाहूयात. अनेक दशकापासून बीड कृषी उत्पन्न बाजार समितीवर जयदत्त क्षीरसागर यांचं विवाद वर्चस्व राहिलेलं आहे. मात्र आता होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये सर्वच पक्ष एकत्र येत जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव करण्यासाठी प्रयत्न करतायत. खुद्द जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे सर्व पक्षाची मूठ बांधून जे आहे ते मैदानात उतरलेले आहेत. आपल्यासोबत जयदत्त क्षीरसागर आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ कशा पद्धतीने ते निवडणुकीला सामोरे जातात. सर्वच पक्ष त्यांच्या विरोधात आहेत, काय ते कशा पद्धतीने रणनीती आहे त्यांची आपण जाणून घेऊ. अण्णा मला सांगा, तुमच्या पुतण्या संदीप क्षीरसागर या निवडणुकीमध्ये सर्व पक्षांची मूठ बांधत या निवडणुकीमध्ये उतरलेला आहे, तुम्हाला पराभव करायचा निर्धार करून ते मैदानात उतरल्याचं सांगितलं जात आहे, काय सांगाल? नाही, अनेक राजकीय पक्ष नेहमीप्रमाणे एकत्रित झालेले आहेत या निवडणुकीमध्ये, आणि हे सगळे राजकीय पक्ष त्यांच्या राजकीय अस्तित्व दाखवण्याकरता प्रयत्न करतायत. निवडणुकीत यश मिळणं तर लांब राहो, तर आपण आहोत राजकीयदृष्ट्या जिवंत आणि आपलेही काही मतदार आहेत आणि ते दाखवण्याकरता हा केविलवाणा प्रयत्न आहे. गेल्या 2 महिन्यामध्ये या तालुक्यातल्या ज्या सहकारी संस्थेच्या निवडणुका झाल्यात, ज्या महत्वाच्या संस्था आहेत, बीड तालुका दूध संघ, गजानन नागरी सहकारी बँक आणि गजानन सहकारी सूतगिरणी, या तिन्ही संस्थेमध्ये ह्या सगळ्या राजकीय विरोधकाला एकत्रित येऊन साधा उमेदवार उभा करता आला नाही या तिन्ही संस्थेमुळे. तेव्हा तिन्ही संस्था बिनविरोध झालेल्या आहेत आणि ही चौथी संस्था आहे. मला विश्वास आहे की अतिशय चांगल्या मतानाने फरकानं आत्तापर्यंत आम्ही केलेल्या कामाला विश्वासाची पावती निश्चित या न्यूजच्या माध्यमातून आम्हाला मिळेल. या सर्व संदर्भात आता संदीप क्षीरसागर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे, पाहूया. ही निवडणूक कुणाला खिंडीत पकडायची किंवा समोर कुणी आहे ह्याच्यावरून नाहीये. जे महत्वाचे मार्केट कमिटीच्या हिताचे किंवा शेतकऱ्यांच्या हिताचे जे विषय आहेत, त्या विषयावरून आम्ही सर्व एकत्र आलेलो आहोत आणि आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे की लोकांचा पाठिंबा, ग्रामपंचायत असेल, सोसायटी असेल, व्यापारी असतील, हमाल मातडी असेल, हे आमच्या सोबत आहे.